नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? वेलकम टू माय चॅनल साचीवर मराठी रेसिपी. मी सारिका तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. अजून या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा प्लीज प्लीज. कमी तेलकट आणि भरपूर लेअरची आणि एकदम कुरकुरीत वडी याची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ शेअरपणे नक्की बघा. तर इथे मी 5 ते 6 आळूची पानं मोठ्या करात घेतलेले आहे, ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. येथे 8 ते 9 लसणाच्या कुड्या आणि 2 इंच अद्रक आणि जिरी आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या हे सर्व आपण मिक्सरला याची पेस्ट करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी बारीक अशी मी हे पेस्ट करून घेतलेले आहे. तर तुम्ही बघू शकता इथे मी काचेचा बॉल घेतलेला आहे, त्यामध्ये मी बेसनपीठ हे 1 कप भरून चाळून स्वच्छ घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण तुमचे पानं जेवढे असतील त्यानुसार तुम्ही पिठाचं प्रमाण घेऊ शकता. जे आपण मिश्रण बारीक करून घेतलं होतं, आलं लसूण मिरचीची पेस्ट, ती मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि भरपूर असे आपण याच्यामध्ये तीळ घातलेले आहेत. तर हे तिळगावरून तीळ, तर येथे मी अर्धा वाटी तीळ टाकून घेतलेलं आहे. तीळ तुम्ही जेवढे जास्त वापराल तेवढे मस्त आणि छान असे आपले वडदाता खाली आल्यानंतर खूप छान टेस्ट लागते. तर हा मी ओवा घेतलेला, ओवा हे बारीक करून घेतलेला आहे हातावरती, त्यामुळे फ्लेवर खूप छान येतो. जर तुमच्याकडे हे मी जे तीळ वापरले आहेत, देशी तीळ वापरलेले आहेत, 1/2 चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ. याचवरती आपला हा इडली पात्र मी त्याच्यामध्ये स्टँड ठेवून पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि हे मिश्रण मी आता मिक्स करून घेणार आहे. तर हे सर्व मिक्स करून घेणार आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता याच्यामध्ये आवश्यकतेनुसार याच्यामध्ये पाणी ओतून मी हे बॅटर किंवा मिश्रण तयार करून घेणार आहे. तर बॅटर आपण जास्त पातळी करून घेणार नाही आणि जास्त घट्टही करून घेणार नाही. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी हे आपण नेहमी पीठ करून घेतो, माझ्यासाठी त्यापेक्षा थोडंसं घट्ट करून घेतलेलं आहे. तर भरपूर लेअर पडण्यासाठी आणि आपली ओढी कुरकुरीत होण्यासाठी खूप महत्त्वाची टिप्स म्हणजे ज्यावेळेस आपण आळूच्या पानांना बेसन पीठ लावतो त्यावेळेस ते खूप पातळ स्तराने लावायचं. खूप जाड लावलं तर आळूच्या वड्या जास्त कुरकुरीत होत नाहीत. तर अगदी मी पातळ हे लावून घेतलेलं आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता शेवटपर्यंत येते मी बेसन पीठ आपलं हे शेवटपर्यंत लावलेलं आहे आणि दुसरं पाणी हे उलटं करून घेतलेलं आहे. तर तुम्हाला जेवढ्या आळूच्या लेअर्स हव्यात तेवढे तुम्ही येथे पानाचा वापर करू शकता. पण फक्त लेअर लावत असताना, बेसन पीठ लेअरला लावत असताना खूप पातळ स्तर लावायचा, तरच आपल्या लिअर आळूवडी खूप कुरकुरीत आणि कमी तेलकट होते. तर येथे मी हे तिसरं पान घेतलेलं, त्यालाही खूप कमी असं पातळ स्तर लावून बेसन पीठाचा घेतलेलं आहे आणि हे तेही चौथं हे पान ठेवून घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढ्या लेअर हव्या आहे त्यानुसार तुम्ही पानं वापरू शकता. अगदी फक्त बेसन पीठ इकडेपर्यंत अगदी पातळ स्तर लावून घ्यायचा. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी शेवटपर्यंतही लावून घेतलं आणि याप्रमाणे आता आपण रोल करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता मी वरून सावकाश हा रोल करत आणलेला आहे. आपण बेसन पीठ लावल्यामुळे रोल अगदी फिट्ट बसतो किंवा एकसारखा होतो. तर तुम्ही बघू शकता मोठ्या आकारामध्ये हा रोल तयार करून झालेला कडा मी दुमडून घेतलेला आहे दोन्ही बाजूच्या. फक्त आता हा रोल खूप मोठा झाला आहे तर आपण वडी उकडण्याच्या अगोदर याला चाकूच्या करून घेणार आहे. तर याचे मी 2 भाग करून घेतलेले आहे. तर येथे कुकरचा डब्बा घेतलेला, त्याला आतून ब्रशनेस आहे तेल लावून घेतलेलं आहे आणि हे वडी याप्रमाणे डब्यामध्ये ठेवून घेतलेले आहे. आम्ही इडली पात्राच्या पात्रामध्ये ठेवून घेतलेलं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे. तर आपण 3 ते 4 मिनटं याची वाफ काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता आता तर इथे आपली वाफ छान अशी काढून तयार झालेली आहे. तर आधीमध्ये तुम्ही चेकही करू शकता आळूवडी ही आपली पूर्ण आतनं वापरली आहे का. मी चेक करून बघितलं होतं. तर तुम ज्यावेळेस आपण बोटाने दाबतो त्यावेळेस जर बोट आतमध्ये न गेलं तरच आपलं हे आळू छान अशी आपली हे बेसन पीठ वाफवलेलं आहे असं समजायचं. तर येथे पूर्ण हे वाफवलेलं आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी डबा बाहेर काढून घेतलेला आहे. तर आजपर्यंत हे आपलं बेसन पीठ किंवा मसाला जे तयार करून आपण आत लावला होता तोही वाफवलेला आहे. तर आता आपण याच्या चाकूच्या सहाय्याने कट करून घेऊया. वडी जेवढी मोठी हवी तेवढ्या तुम्ही त्याचा आकाराने कट करू शकता. पण शक्यतो वड्यांचा आकार, वड्या कुरकुरीत होण्यासाठी आणि आतून छान अशा वाफवण्यासाठी तर छोट्या साईजमध्येच कट कराव्यात. तर तुम्ही बघू शकता किती मस्त छान आपल्या आतून हे लेअर तयार झालेले आहेत. मी लेअरसाठी तुम्ही जेवढे जास्त पानं वापराल त्यानुसार त्याच्या लेअर पडतात आणि कुरकुरीत होण्यासाठी तुम्ही कमी तेल कमी बेसन पिठाचा तस्तर लावला तरच तो खूप कुरकुरीत होतात. तर अगदी कमी तेलकट ही वड्या याप्रमाणे होतात. कोणत्याही बेसन पिठामध्ये तांदळाचं पीठ किंवा काही ॲड करावं लागत नाही. तर आता आपल्या वड्या हे कट करून झालेलं आहे, तेलही आपलं गरम झालेलं आहे.
तर मंद गॅसवरती आपण ह्या वड्या सावकाश करपूस रंगाईपर्यंत तळून घेणार आहे. तर तुम्ही फुल गॅसवरती ह्या वड्या तळून गेल्या तर लवकर ह्या वड्या करपतात आणि आतून छानशा अशा कुरकुरीत होत नाही. तर मी मंद गॅसवरती ह्या वड्या तळून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तुमची जेवढी कढई मोठी असेल त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये वड्या सोडून त्या भाजून घेऊ शकता. तर तुम्ही बघू शकता खरपूस रंग आलेला आहे. तर अधूनमधून ह्या वड्या मी चमच्याच्या साह्याने पलटी करून घेतलेला आहे जेणेकरून दोन्ही बाजूने आपल्या ह्या वड्या कुरकुरीत होतील. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता छान असा आपला हा सोनी रंग आलेला आहे, म्हणजेच आपल्या ह्या वड्या अगदी कुरकुरीत झालेल्या आहेत किंवा तळून तयार झालेल्या आहेत. तर मी एका प्लेटमध्ये ह्या वड्या काढून घेते. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती मस्त छान अशा आपल्या ह्या वड्या तळून तयार झालेल्या आहेत. तर आता आपण याप्रमाणे मी सर्व वड्या काढून घेतलेल्या आहेत आणि बाकीच्या ह्या वड्या याचप्रमाणे मी तळून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता गॅसवरती जर जास्त तेल तापलं तर थोडंसं आपण कमी गॅस करून परत ह्या वड्या तळून घेणार आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती लेअर आणि किती मस्त आणि कुरकुरीत कमी तेल करून आपल्या वड्या येथे तयार झालेल्या लिअर. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तुम्हाला आजची रेसिपी आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही चॅनलचं नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा प्लीज. असा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशा छानशी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येईपर्यंत बाय. इथं बी चालू आहे मगाची आता.